जिल्ह्यातील देवरी पंचायत समिती इथं खंड विकास अधिकारी यांना लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ते अडकलेत आज दुपारी ही कारवाई करण्यात आली बिल पास करून देण्याकरिता एक लाखांची तक्रारदारकडून देवरीचे खंड विकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांनी मागणी केली होती तीस हजार रुपये आधी देण्यात आले होते बाकी उरलेले सत्तर हजार देणे असल्याचे रुपये जमले नसल्याने लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली सत्तर हजारातून पाच हजार रुपये सूट केले होते पासष्ट हजार रुपये देणे बाकी असल्याने लाचलुस्पत प्रतिबंधक विभागानं सापळा रचत तक्रारदारकडून रक्कम स्वीकारताना खंड विकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांना रंगे हात पकडण्यात यश आलं लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाच्या ए पी आय अहिरकर आणि त्यांच्या चमून ही कारवाई केली असल्याचं आहे एव्हिन्यूज न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अमरदीप बडगे गोंदिया